त्यांनी लाख म्हणले असेल. आमची प्रार्थना ही आहे की उद्धव ठाकरेंना यांची मदत घ्यायची वेळ येऊ नये. जागा मिळाली आम्हाला, 5 जागा मिळाल्या आणि एक जागा तुमच्या औरंगाबादला एक MIM त्यांना मिळाली, म्हणजे 6 जागा सवयी महाराष्ट्रात मिळाल्या होत्या. यावेळेला माझं असं म्हणत आहे की काँग्रेसला 10-12 कमीत कमी जागा मिळतील, आम्हाला 6-7 नाही 8-9 सुद्धा जागा मिळू शकतात. आणि यावेळचं चित्र आणि मागचं चित्र याच्यात प्रचंड फरक आहे, जमीन असण्याचा फरक. 400 पारचा नारा दिलेला आहे त्यांनी, आता त्यांनी खाली आणला आहे, आता त्यांनी जो खाली आणला आहे या प्रत्यक्ष निवडणूक आणि काउंटिंग होईल त्यावेळेला आणखीन खाली आलेली दिसते. मोदी आणि अमित शहांचे दौरे कंटिन्यू महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, महाराष्ट्रामध्ये त्यांना पराभव हा दिसायला लागलेला आहे का? सर असं की देशाचा प्रधानमंत्री किती वेळेला महाराष्ट्राची का, या पूर्वीच्या प्रधानमंत्र्यांचा असा अनुभव काही नव्हता, पण पुन्हा होण्याचा आता येत आहेत, नगर जायचं आहेत, आणखी काही काही ठिकाणी येत आहेत आणि ही तिसरी चौथी त्यांची रांग आहे. याच्यातून हे स्पष्ट होते की त्यांना कॉन्फिडन्स नाही आणि त्यासाठी हा पुन्हा पुन्हा त्यांचा होते. कोणाला नेतृत्व द्यायचं त्यावरून संघर्ष झाला, या वयात जो कुटुंब सांभाळू शकत नाही तो महाराष्ट्राला काय सांभाळणार असं थेट मोदी मुलाखतीमध्ये म्हणाले होते. असं की मला म्हणता येईल त्यांच्याबद्दल की त्यांनी कुठं कुटुंब सांभाळलं, पण त्या लेवलला मी जाऊ इच्छित नाही. त्यांची जी कौटुंबिक फारसणी बघितली त्याची अतिशय चिंताजनक आहे, पण असं आपण व्यक्तिगत बोलू नये, ते पथ्य त्यांनी पाळलं नाही म्हणून आपण ते पथ्य न पाळण्याची भूमिका घेणं योग्य नाही. उद्धव ठाकरेंबद्दल पण बोलले होते की उद्धव ठाकरेंची जेव्हा आजारपणात होते तेव्हा आम्ही त्यांची विचारपूस करत होतो आणि उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, त्यांचा मान सन्मान आज पण आहे. ज्यावेळेस उद्धव ठाकरेंना मदत करायची वेळ येईल त्यावेळेस हा पहिला व्यक्ती उद्धव ठाकरेंना मदत करणारा असेल, त्यांनी असं म्हटले मुलाखतीत. नाही त्यांनी लाख म्हणलं असेल. आमची प्रार्थना ही आहे की उद्धव ठाकरेंना यांची मदत घ्यायची वेळ येऊ नये. उद्धव ठाकरे किती विचारतो, 2 प्रश्न विचारणार होतो. राज्यामध्ये आपल्याला किती जागा येतील असं वाटतं? नाही मला आज नाही सांगता येणार, कारण मी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.